आपण या ठिकाणी आलोय सिन्नर तालुक्यामध्ये आणि इथे ठाकर वस्ती चितवन वस्ती या ठिकाणी आपण आलोय आणि त्यांनी एक साधारणपणे तासाभरापूर्वी सांगितलं होतं की आमच्या राहत्या घरामध्ये एक मोठा साप आहे. इथे आल्यानंतर पाहिलं तर दोन्ही घरं आपण बघितले, त्यांची अवस्था आपण बघणार आहोत कशी. आणि त्यांनी सांगितलं की एका घरातून दुसऱ्या घरामध्ये तो साप गेला, बरं शोधाशोध केली पण तो काही सापडला नाही. पण 10 मिनिटानंतर मात्र तो एका ठिकाणी अशा ठिकाणी बसलाय की जेणेकरून त्या ठिकाणी फार लोकांचं लक्ष जाणार नाही. आपण बघतो कुठे येतो आणि सुरक्षित ताब्यामध्ये घेऊन नंतर सोडतो. हे सगळे तुम्ही पाहिले या ठिकाणी आपण आलोय आणि मी आलोय नगर जन संगमनेर मधून आणि संगमनेर ते सिन्नर. आता संगमनेर तालुका आणि सिन्नर हे दोन्ही आता वेगवेगळे टोक आहेत खरं तर. आणि या ठिकाणी इतक्या लांबून आपण या वस्तीवरती आलेलो आहे आणि अशा ठिकाणी अगदी डोंगराच्या पोटाशी असलेले हे गाव आहे. आणि अशा प्रकारे घरामध्ये जर राहत्या घरामध्ये जर साप निघाला आणि त्यातल्या त्यात कोणती साधनं जर नसतील तर किती मोठ्या अडचणीने आपल्याला सामना करावा लागेल हे आपल्या लक्षामध्ये येत आहे. परंतु एखादा साप किंवा तिथले लोक वाचवण्यासाठी आपल्याला कधी कधी जास्त अंतरावर सुद्धा यावं लागतं. पुन्हा एकदा नमूद करतोय की संगमनेरतून आपण सिन्नर या तालुक्यामध्ये आलेलो आहे आणि इथे चितवन वस्ती आहे, ठाकर वस्ती आहे. इथे आपण सपना बर्डे यांच्या आत्ता घरामध्ये आहोत आणि या ठिकाणी पाहिल्यानंतर जो साप बऱ्याच वेळात आपल्याला शोधाशोध केली तर असा तो राहत्या घरामध्ये आलेला आहे. मोठा आहे तो, बिनविषारी वर्गामधला हा साप आहे, विषारी वर्गामधला हा साप नाहीये. पण साप कोणताही असू द्या असं जर राहत्या घरामध्ये मात्र जर आला तर खरंच त्या लोकांची अवस्था त्या ठिकाणी वाईट होईल. त्या ठिकाणी तुम्हाला दिसते खाली एक तोंड आलं तुम्हाला दिसत. आणि ही लहान जो साप आहे या सापाची शेपटीकडे आपण पाहू की बिनविषारी सापांची शेपटी ही थोडीशी म्हणजे बऱ्यापैकी निमुळते असते, टोक असतं. परंतु या धामण सापाला मात्र काही दिवसांपूर्वी काहीतरी लागलेलं असावं या ठिकाणी त्याची शेपटी थोडीशी कट झालेली. सर का या ठिकाणी तुम्हाला दिसते ही शेपटी कट झालेली आणि नैसर्गिकरित्या ती जखम भरली गेलेली आहे त्यामुळे तिला टोक नाही आहे. हा बिनविषारी जातीमधला साप आहे, विषारी वर्गामधला हा साप नाही आहे. त्याला धामण म्हणतात. आवाज किती येतो त्याचा? हा फोटो काढायचा त्यांना. तिचा शिफ्टीचा भाग तुटलाय साधारणपणे, अजून 1.5 ते 2 फुटाचा भाग त्या ठिकाणी तुटलेला आपल्याला स्पष्टपणे जाणवतोय. इथे त्याच्या अंग अगदी जवळ तो शिफ्टी भाग तुटलेला आहे पण नैसर्गिकरित्या तो भाग बरा झालेला आहे आणि त्यामुळे शेपटी तुम्हाला थोडीशी बोथर दिसते या ठिकाणी. परंतु बिनविषारी सापाची शेपटी मात्र अशी बोथर नसते, टोकदार असते. त्या सापाला आपण सुरक्षितपणे ताब्यात घेतले, नंतर त्याला आपण निसर्गामध्ये परत सोडून दिलं. आपण थोड्या वेळापूर्वी सपना बर्डे सिन्नर तालुक्यामध्ये इथे आला होता आपण चितवन वस्तीवरती. त्यांच्या राहत्या घरामध्ये जो धामण साप आपण पकडला होता सुरक्षितरित्या त्याला आपण काय करतोय नैसर्गिक आदिवासामध्ये सोडतोय.